विद्यार्थी मित्रांनो आज आपण तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठक्रमांक नव्याण्णववरील कथालेखन कसे करावे हे शिकणार आहोत कथाविषयानुसार कथांचे विविध प्रकार पडतात उदाहरणार्थ शौर्यकथा विज्ञानकथा बोधकथा जातक कथा ऐतिहासिक कथा रूपक कथा विनोदी कथा इत्यादी खालील मुद्द्यांच्या आधारे आपण कथा कशी लिहावी हे समजून घेऊयात कथाबीज कथेचा विषय काय आहे ते नीट समजून कथा लिहायला हवी कथेची रचना या मुद्द्यामध्ये आपण कथेची सुरुवात कशी करावी ते पाहायला हवे कथेची सुरुवात ही नेहमीच आकर्षक असावी वाक्यरचना ही छोटी छोटी असावीत कथेचा जो मजकूर आहे जो विषय आहे तो अत्यंत आकर्षक पद्धतीने लिहिला लिहिलेला असावा आणि महत्त्वाचं म्हणजे कथा ही नेहमीच भूतकाळात लिहिली केलेली असावी पुढचा मुद्दा आहे कथेतील घटना व पात्रे कथेच्या विषयानुसार कथेतील पात्र असावेत त्यांना कथा ही पुढे घेऊन जाता आली पाहिजे घटना घडण्याचे स्थळ जिथे ही क कथा सुरू आहे एखादं गाव असेल किंवा शहर असेल किंवा घर असेल तिथे त्या स्थळाचे सगळे बारकावे तुमच्या कथेमध्ये आले पाहिजेत पुढचा मुद्दा आहे पात्रांचे स्वभावविशेष पात्र ही एक व्यक्ती असतात आणि त्यांचा स्वभाव कसा आहे तो तापट आहे का तो शांत आहे का त्याप्रमाणे त्याचा स्वभावविशेष आपल्याला त्या कथेमधून दिसला पाहिजे पुढच्या मुद्द्यानुसार कथेतील संवाद व भाषा ही अत्यंत महत्त्वाची असते कारण कथेची भाषा कशी आहे यावर कथेचा संपूर्ण डोलारा अवलंबून असतो अलंकारिक भाषेचा वापर कथेमध्ये असेल तर त्या कथेची परिणामकारकता वाढते कथेमध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर केलेला असावा संवाद संवादांची परि परिणामकारकता वाढवण्यासाठी विरामचिन्ह नक्कीच महत्त्वाची असतात विरामचिन्ह म्हणजे स्वल्पविराम पूर्णविराम उद्गारवाचकचिन्ह प्रश्नचिन्ह त्या त्या वाक्यानुसार ही सगळी विरामचिन्ह तुमच्या कथेमध्ये आली पाहिजे पात्र नेमकं कुठलं आहे म्हणजे ग्रामीण भागातलं आहे जर ते ग्रामीण भागातील असेल तर त्याची भाषा ही ग्रामीण भाषा बोलीभाषा असली पाहिजे शहरी भागातील असेल तर त्याची शुद्ध भाषा असायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथेमध्ये वाक्यप्रचार म्हणी यांचा योग्य तो वापर केलेला असावा कथेच्या संदर्भातील सगळ्यात पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो शीर्षक आणि तात्पर्य शीर्षक हे कथा पूर्ण झाल्यावर त्या कथेचा संपूर्ण सार नेमकं काय आहे हे सांगणारं त्याचं थोडक्यात आपल्याला शीर्षक म्हणजे कथेला एक नाव द्यायचं आहे त्यानंतर तात्पर्य म्हणजे कथेतून मिळणारा संदेश म्हणजेच आपल्याला तात्पर्य म्हणून लिहायचं आहे हे कथालेखनाचे तंत्र आहेत हे आपण एकदा माहीत करून घेतले तर आपल्याला कथालेखन करणं सोपं जातं कृतीपत्रिकेत कथालेखनावर आधारित कशा पद्धतीच्या कृती विचारल्या जातात ते आपण पाहूयात कथाबीजावरून किंवा दिलेल्या विषयावरून कथालेखन मुद्द्यावरून कथालेखन दिलेल्या शब्दावरून कथालेखन कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे दिलेल्या शीर्षकावरून कथालेखन करणे अशा विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि ज्या प्रकारे प्रश्न असतील त्या अनुषंगाने आपल्याला कथालेखन करायचे असते मुलांनो आता आपण प्रत्यक्ष कथालेखनाकडेच वळूयात तुमच्या पाठ्यपुस्तकातील कथा आपण उदाहरणादाखल घेणार आहोत कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे तो मी वाचते प्रकाश आणि अन्वर जीवश्च कंठश्च मित्र एकाच वर्गात एकाच बाकावर बसणारे एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते प्रकाशला अनवरच्या भेटीची ओढ लागली होती सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दफ्तर काढले पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि येथून पुढील कथा आपल्याला पूर्ण करायची आहे ती अशी आणि त्या चिठ्ठीत लिहिले होते की प्रिय मित्र प्रकाश माझ्या आईची नोकरी गेल्यामुळे आम्ही मामाच्या घरी जात आहोत आता आम्ही कायमचे तेथेच राहणार आई व मी तेथे शेतीतील कामे करू कदाचित परत कधीही येणार नाही पत्रातील मजकूर वाचून प्रकाशच्या डोळ्यात पाणी जमा झाले पुढील अक्षरे धुसर झाली त्याचे मन सैरभेर झाले अन्वर कायमचा गावी निघून गेला हे कळल्यामुळे प्रकाशला हुंदका दाटून आला अश्रूंना मोकळी वाट करून दिल्यानंतर काही वेळाने प्रकाश शांत झाला अनवरने गावी जाताना माझा निरोपही घेतला नाही प्रकाश स्वतःशीच म्हणाला तेव्हा त्याला आठवले अन्वर गावी जाण्यापूर्वी खूप हळवा झाला होता निरोपाची भाषा बोलत होता प्रकाश तू खूप शीख प्रगती कर मोठा हो आईबाबांची काळजी घे असंच काहीतरी पण आपल्याला वाटले तो दर सुट्टीत मामाकडे जातो त्यात काय अन्वर आपला रितसर निरोप घेऊन सांगून का जाऊ शकला नाही हे प्रकाशला जाणवले त्याला खूप वाईट वाटत होते आईबाबांना कळले तर त्यांनाही खूप वाईट वाटेल या विचाराने प्रकाशला कलबलून आले प्रकाशच्या आईबाबांनी देखील अन्वरला खूप जीव लावला होता अपूर्ण राहिलेली अन्वरची चिठ्ठी प्रकाशने परत वाचायला घेतली प्रकाश मी आता गावातील शाळेत शिकेन मी तुला प्रत्येक महिन्याला पत्र पाठवीन तू देखील मला पत्र पाठव आपण मोठे झालो की नक्की भेटू मला तुला मोठा झालेले बघायचे आहे खूप अभ्यास करू व वा फक्त वयानेच नाही तर कीर्तीने देखील मोठे होऊ तेव्हा भेटू तुझाच मित्र अनवर पत्र वाचून पूर्ण केल्यावर प्रकाशने निग्रह केला आपण खूप खूप शिकायचे मोठा अधिकारी व्हायचे आणि मगच अन्वरला भेटायचे शीर्षक सच्चे मित्र तात्पर्य मैत्री ही माणसाला आयुष्यात पुढे नेणारी असावी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण कथालेखन करू शकतो